गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर काल रात्री थोडंफार थोडं रुचलं होतं तर क्राईम झाल्यामुळं नंतरला मनवलं गेलं आणि त्यानंतर गप्पा गोष्टी करून आम्ही झोपून गेलो. व्लॉग बघितला, व्लॉगवरती रिस्पॉन्स तुमचा छान आला आहे, कमेंट्स पण आम्ही वाचल्या रात्री. तर आता पूजा टिफिन बनवते, पूजा आता तिला ऑफिसला जायचं, तर त्याच्यासाठी आता भाजी बनवणं चालू आहे. कशाची भाजी बनवणार आहे ह्याची, आता हे दोडकाच आहे कदाचित, हवेला नेतो कुठेतरी. लेटर वाचून दाखवायचं होतं तुम्हाला, जे फर्स्ट लव्ह लेटर मी पूजाला लिहिलं होतं 3 पानांचं, शॉर्टमध्येच सांगणार होतं एक्सप्लेन करून, बट झालं असं की रात्री मॅमने ते चुरगाळून फेकलं होतं रागात. नंतर आम्ही ते टेबलवर ठेवलं, बोलण्याच्या नादात जेवण्याच्या नादात त्या लेटरकडे लक्ष गेलं नाही. भाव्यांनी काय केलं, ते लेटर पाडून टाकलं, नंतरला ते कचऱ्यात जमा झालं, एकच त्याचं पान उरलंय. जस्ट शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो काय होतं त्याच्यामध्ये. तर एवढंच की मला तर तिच्याशी बोलायला भीती वाटत होती पूजाशी, मग म्हटलं लेटर देऊन मी पळून जाईल. तर लेटर देऊन पळून तरी जाणार होतो, म्हणजे तसं एकदम पण असं पळून नाही जाणार, जस्ट देणार आणि बोलणार की मॅम एकदा प्लीज वाचा, आणि तिथून निघून जाणार होतो. तसं दुसऱ्या दिवशी इतकं लेटर लिहिलं मी, पूर्ण माझी सुट्टीचा अर्धा दिवस त्याच्यात घालवला असं लेटर रेडी करून. मग दुसऱ्या दिवशी मी देण्याचा विचारात आलोच, पण म्हटलं की नको लेटर नको, लेटर एक प्रूफ राहील हिच्याकडे की हे काहीतरी दिलंय, आणि मग हे ऑफिसमध्ये दाखवण्यात येईल आणि मग मला काढण्यात येईल, ह्या त्या सगळ्या गोष्टींची भीती वाटून लागून राहील. तू केलं असं तसं काय केलं असतं काय माझ्यावर तरी म्हटलं नको नको लेटर विटर नको द्यायला, छोटा फार असं तर ठीक आहे, एवढं मोठं लेटर दिलं तर त्या उगाच खूप सारं काय काय त्याच्यामधलं आहे ते सगळं ते कोणाला दाखवेल किंवा काय कम्प्लेंट विम्प्लेंट करेल कुठं, तर मग कशाला जॉब बी खतऱ्यामध्ये नको. तर मग तसंच काही दिवस गेले, एक हा दोन हप्ता गेला, पण त्या राहावला नाही, म्हणजे असं मला राहत नव्हतं की हिच्याशी बोलायचं असं आहे मला थोडं. मग नंतर जाऊन लेटर बिटर साईडला ठेवलं, हिंमत करून जाऊन पूजाशी डायरेक्ट बोललोच, पण एकदम डिसेन्सीमध्ये. असं नव्हतं वाटलं पाहिजे की एकदम डेस्परेट आहे, की हिला अशी भीती वाटलं. तुला असं वाटलं मी तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना की डेस्परेट आहे किंवा काय काय कशावरून? मी तर एकदम नॉर्मली बोलत होतो तुझ्याशी, नॉर्मली पण नाही घाबरून घाबरून बोलत होतो. हा आय डी कार्ड लपवलंस ना तू, नाव बी बघशील म्हटलं एच आर आहे, तर नाव कन्फर्म करून मग तू तुझं काय काहीतरी करशील. त्याच दिवशी नंबर पण एक्सचेंज झाले हा पहिल्याच दिवशी. ए पूजा पहिल्या दिवशी नाही झालेली, मग नंतर झाला होता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कॅन्टीन मध्ये आला होता. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंबर एक्सचेंज झाला आणि मग तेव्हा फ्रेंडशिप झाली होती. तर त्या लेटरमध्ये एवढंच होतं की मॅम असं असं आहे, मी खूप दिवस झाले इथे काम करतोय आणि मी अचानक त्या दिवशी तुम्हाला बघितलं, तर मला असं खूप स्ट्रॉंगली फील झालं की मला तुमच्यासोबत माझी लाईफ काढायची आहे, मला रिलेशनशिपमध्ये यायचं आहे तुमच्यासोबत, बट नॉट फॉर टाईमपास किंवा जस्ट रिलेशनशिपसाठीच नाही यायचं, तर मला तुमच्यासोबत माझा फ्युचर बघायचा आहे. तर प्लीज होप सो तुम्ही समजून घ्याल माझ्या या फिलिंग्सला, आणि प्लीज तुम्ही टाईम द्या, आपण पहिलं फ्रेंड्स होऊ, मग त्या फ्रेंडशिपला आपण ग्रो करू, त्या फ्रेंडशिपच्या नंतर मग आपण पुढचा काही स्टेप घ्यायचा आहे का ते विचार करू, जर ते पुढं चाललंच तर ठीक, नाही तर मी प्रयत्न करेल अजून व्यवस्थित चालवण्याचा. मग त्याच्यानंतर मग थोडं थोडं मी सांगितलेलं की माझी अशी अशी परिस्थिती आहे, म्हणजे शॉर्टमध्ये ते नंतरला लास्टच्या पेजवरती लिहिलं होतं, मी असं असं सगळं तुम्हाला फिलिंग्स एक्सप्रेस तर करतोय, बट माझी अशी अशी काही परिस्थिती आहे, म्हणजे मॉम डॅड वगैरे असे सेपरेट सेपरेट राहतात, मी एकटाच राहतो, असं हे ते सगळं. तर बघा माझी काही एवढी काही अशी मोठी अशी परिस्थिती नाही की मी एकदम असं श्रीमंत वगैरे नाही आहे, तुम्ही आपलं म्हणजे आपण एकसाथ राहू आणि आपण दोघं मिळून काहीतरी करू, मी नेहमी माझ्याकडून स्ट्रगल करेल आपली लाईफ बेटर करण्यासाठी, तर प्लीज मला बस तुमची साथ हवी आणि माझ्या लाईफमध्ये तुम्ही मला माझे लाईफ पार्टनर पाहिजे आहात. आय प्रॉमिस की मी तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये साथ देईल, सगळ्या गोष्टी तुमच्या समजून घेईल, आणि मी पण अशाच काहीतरी केलं आणि माझ्या पण गोष्टी अशाच असतील ज्या तुम्हाला समजून घेण्यासाठी इझी जातील. कधी अशी कोणतीच गोष्ट तुम्हाला फील होऊ देणार नाही की तुम्हाला वाटेल की तुम्ही लाईफमध्ये एकट्या पडल्यात, तर असं सगळं त्याच्यामध्ये
लिहिलं होतं लेटर मध्ये बऱ्यापैकी, पण त्या तिला दिला नाही पूजाला, त्याची अजून गरज पडली नाही. त्या दिवशी दिला पण ते तिने वाचलं नाही पूर्ण लेटर. आता मला ते डायरेक्ट कधी भेटलं होतं, लग्न झाल्याच्या नंतर, कारण की मी एका पिशवीत ठेवून दिलं होतं सेम. आता एवढं अर्धा दिवस घालून ते लेटर लिहिलंय तर ते वेस्ट असं फेकून कसं देणार ना. आणि ते दिल्यानंतर पूजाला दिलं तर आता मी ते वाचल्यानंतर नाही, कारण की ती पण कंटाळी एवढं मोठं, मग नशीब तेव्हा पण नव्हतं दिलं. ते बोलण्याने माझं काम झालं, ते लेटरमुळे जास्त बिघडून बसलं असं. लेटरमुळे बरं झालं असं दिलं असं. बोलले तुझ्यावर ऍक्शन घेतली असते यार. पण मी चांगलं लिहिलं होतं त्यात, काय मी शिव्या नव्हतं लिहिलं. चांगलं लिहू वाईट मी, तू लेटर तर लिहिलंस ना मला. प्लीज या गोष्टीपासून प्लीज, कोणी कॉलेजमधलं किंवा कोणी शाळेतलं कोणी काही बघताय हा वाला ब्लॉग जे मी आता स्टार्टिंगपासून सांगितलं, प्लीज या गोष्टीपासून इन्स्पायर होऊ नका. हे सगळं कधी आम्ही केलं, ऑफिसमध्ये असताना 24-25 वर्षाचं झाल्यावरती, जे स्कूल कॉलेजेसमध्ये होणारे रिलेशन्स आहेत ना, ते समजून जा की सिरियस नाही आहेत ते. आपण पिक्चर, सिरियल, गाणे, म्हणजे प्यार बरे गाणे, लव्ह बरे गाणे, हे सगळे बघून ऐकून ह्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन आपण काहीतरी रिलेशनशिपमध्ये जावं असं आपल्याला मन करतं. तर ना शाळेतलं ना कॉलेजमधलं, असतात काही काही की जे बोलतात आम्ही शाळेतलंच रिलेशनशिप आहे, आम्ही त्याचं लग्न केलं हे ते सगळं, बट फ्रेंड्स लक्षात ठेवा, प्रेम टप्प्याटप्प्याने कधी पण होऊ शकतं. प्लीज कोणी म्हणजे आता जे मेजर आहेत, म्हणजे जे 25-26 वर्षाचे झालेत, त्यांना जर हा व्हिडिओ बघून काही त्यांना वाटत असेल तर वेगळी बात आहे, बट 21 खालचा जर कोणी असेल आणि ते या व्हिडिओ बघून कोणीतरी काही विचार करत असेल, मी पण असं करतो, तर प्लीज आय रिक्वेस्ट असं काही करू नका. अभ्यासाकडे लक्ष द्या, करिअरकडे लक्ष द्या, है ना. चांगली गोष्ट ही, हे सगळं चांगली गोष्ट नाही आहे. आता हे आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली आहे की लेटरमध्ये काय होतं त्या प्लीज वाचून दाखवा, त्याच्यामुळे मी शेअर करतोय. आणि ते युजर जे आहेत ते म्हणजे एजनी मोठेच वाटतात, म्हणजे ऑफकोर्स म्हणजे आमच्याच एजचे वाचतात किंवा आमच्यापेक्षा थोडे एल्डर, त्यांच्यासाठी हे कारण की एंटरटेनमेंट पर्पज जाणून घेण्याची इच्छा असते की काय झालं रिलेशनशिप मध्ये. हा टाइम नको वेस्ट करू, मी हे करून घेतो पिठाचे गोळे, पण गोळे तर ऑलरेडी रेडी आहेत ना. ठीक आहे मी करून घेतो, अजून परफेक्ट करून घेतो. येस फ्रेंड्स, लव्ह लेटर बद्दल हेच होतं, एवढंच त्याच्यामध्ये काय लिहिलेलं, रिक्वेस्ट होत्या सगळ्या आणि रियालिटी चेक होता जे काय माझ्या लाईफ बद्दल येते, ते असं लेटर देण्यापेक्षा मी माझ्या पद्धतीने समजावून सांगितलं तर ते व्यवस्थित पद्धतीने समजलं त्यांना, नाहीतर त्यांनी काय केलं असतं ते मला माहितीच आहे. आता त्यांनी सांगितलं होतं त्यांनी माझ्या पूजा मॅमने, एवढंच की माझा नंबर वगैरे मेन्शन नव्हता केला, मला माझा प्रोसेस कोणता आहे ते मेन्शन नव्हता केला. म्हणजे आता कॉल सेंटर स्ट्राईकमध्ये कसं मोठं ऑफिस असतं आणि प्रोसेस वेगवेगळ्या असतात, माझा प्रोसेस वेगळा होता. ही ॲक्च्युली आमच्या प्रोसेसची HR पण नव्हती, ही दुसऱ्या प्रोसेसची होती, बट ते HR तर HR आहे. तर तेच एवढं सगळं होतं लेटरमध्ये आणि ते लेटर दिलंच नाही, ते आत्ता कुठं उघडून यायला लागलं आमच्या समोरसमोर, आणि ते आत्ता पण पूजा इतकी कंटाळली की तिने ते पूर्ण वाचलं नाही. पण म्हटलं बरंच आहे सोड, तेव्हा हर्ष मला ना आऊ जाऊन बोलायचं, माझी नाही अपेक्षा. अपेक्षा कसं बोलतोय पूजा, मी बोललोय का कधी तुला बोल मला करून, कधी बोललोय माझ्या जे मनात नाही ना ते पण माझ्यावरती लादू नको. साडेदहा ऑफिस साडेनऊच आहे आणि आता 9:35 ला चपात्या बनवणं चालू आहे, मग अजून आंघोळ करायची बाकी, नाश्ता करायचा बाकी, मग ऑफिसला. हे असतं HR लाईफ ऑफिसमध्ये. खरं सांगतो फ्रेंड, HR चे लाईफ HR प्रोफेशन आता पूजाच्या बाबतीत होता, आता मी त्याच्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही, मी कधीतरी करतो कोणत्या गोष्टीमध्ये,
एचआर पूजाचा नंबर बऱ्याच एम्प्लॉईज लोकांकडे आहे. एम्प्लॉई लोक कधी कधी सॅलरी नाही आली, काय नाही आली, तिथे जे वर्क तिचा वर्क फ्लो आहे तर मी ते प्रॉपर डिस्कस करू नाही शकत, ते बरोबर नसेल. तर बऱ्याच टाइम काय होतं, नंबर बऱ्याच लोकांकडे असल्यामुळे कधी कधी कोणी काम सोडून गेल्यानंतर पण मग पूजाला फोन करत राहतात, मेसेज करत राहतात. ते पण साधं सुद्धा नाही, असं काहीतरी की जसं पटवण्याच्या हिशोबाने किंवा लाईन मारण्याच्या हिशोबाने असं दुसरे दुसरे मेसेजेस पाठवत राहतात, काय काय जे नाही केले पाहिजेत. का आता त्यांना माहिती काम सोडून गेले जातात, आम्ही सहा कंपनीत नाही आहे, मग ते कधी कधी फोन करत राहतात. दुसरा एक नंबर ब्लॉक केला की मग दुसऱ्या नंबरनी फोन करायचा की कधी छपरी गेली. मग एकदा हिजा त्यांनी हँडल नाही झालं की मग मी येतो त्याच्यामध्ये. आणि मी का, कारण की ते ऑफिस सोडून गेले, जे ऑफिसमध्ये असणारेच असं कोणी करता ना, मग पूजा ऑफिस थ्रूच ऍक्शन घेते बरोबर. पण जर ऑफिस सोडून गेलेलं कुणीतरी असेल मग ते ऑफिसमधलं नाही राहिलं तरी पण ही करते तुझ्या पद्धतीने, बट तरी नाही झालं की मग मी हाच फ्रेम मध्ये माझ्या फोनने, माझ्या दुसऱ्या नंबरनी, तिसऱ्या नंबरनी, चौथ्या नंबरनी सगळ्यांनी फोन करून करून लय शिव्या घालतो. प्रयत्न करतो त्यांचं लोकेशन बघू, मुंबईतलंच आहे, जवळचं जवळच आहे, पकडून मारू वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी. बट लोक एक दोन फोन नंतर मग गप्प बसतात, नाही मग परत करत. एकदा सांगितलं ना असं असं आहे, लग्न झालंय, तू का फोन करतो का नाही, ते थोडं धमकी दिली, थोडं रागात म्हटलं की ते समजून जातात की अच्छा लग्न झालंय मग नाही. काय 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 इतके निच्चड असतात की लग्न झालेलं आहे तरी पण मग तरी पण लाईन मारायला बघतात. ते एवढंच नाही त्याच्या प्रोफेशन मध्ये, पक्स पण आहेत खूप सारे की तिला सुट्टी कधी कधी घेता येते, कधी कधी हाफ दे. ह्या ऑफिस मध्ये एवढं आहे पण जिथं आम्ही कामाला होतो तिथं तर लय पूजाची मजा असायची. माझ्याच मजा होते. टायमिंगचं नाही काय नाही, ब्रेक साठी काय लिमिटेशन आहेत का? ब्रेक तर मला लिमिटेशन होत्या पण मी हिच्यामुळे कधी ब्रेकचं लिमिट ठेवलं नाही. 20 मिनिटाचा ब्रेक 40-50 मिनिटावरती, एक तासावरती. अरे मला पहिले परफॉर्मन्स मध्ये कधी तसं ब्रेक साठी ना, ब्रेक किंवा रिस्ट्रिक्शन असं कधीच वाटलंच. आता टेली परफॉर्मन्स आम्ही आता राहतोय त्याच लाईनीच्या कोपऱ्यात होता. आता पण आहे माझ्या ऑफिसच्या खाली. आता पण टेली परफॉर्मन्स आहे हिच्या बिल्डिंग मध्ये, पण ते आता फ्लोअर झालंय. अगोदर पूर्ण बिल्डिंगच टेली परफॉर्मन्स. मला पण लय मजा यायची. मला तर माझा मॅनेजर होते बिलाल सर करून, तर ते मी कधी कधी जास्त कॉल फ्लो असायचा ना, म्हणजे वोडाफोन कतारसाठी काम करत होतो. जे कस्टमर आहेत, बिझनेस कस्टमर आहेत जे कतारमध्ये काम करतात, त्यांचे वोडाफोन सिम कार्ड यूज करतात, तर त्यांचे मी कॉल हँडल करत होतो. तर ते 15 तारखेला आणि 1 तारखेला बिलिंग सायकल असायचं, म्हणजे त्या दिवशी जास्त कॉल्स येते प्लॅन. त्या तारखेला म्हणजे कॉल्स. हा अरे काय करू, सर मला बोलायचे पर बिल्डिंग सायकलच्या टायमाला. आता तू ब्रेक वरती तर चाललाय पण वेळ आहे ते, आणि जर तू ब्रेक वरती गेलास आणि एचआरच्या बे मधून, म्हणजे एचआर जिथे बसतात त्याच्यातून एक व्यक्ती जर गायब दिसला तर समजून जा की मी तुला परत पाठवणार नाही ब्रेक वरती. मी बोलायचं अरे नाही सर, नाही एकटाच चाललं, एकटाच चाललं. तो बोलला हा तुझं एकटाच चालला म्हणजे माहितीये, जाऊन ब्रेक वरती तुझ्यासोबतच बसणार आहे पण वेळ द्यायचं तू. बोला हा, सगळ्यांना माझ्या ऑफिस मध्ये माहिती होतं की असं असं आहे पूजा करून, आणि सगळे समजून गेले होते, सगळे मस्कर मिळवायचे. अरे तेल कुठे लावतो पहिले करपवली हर्ष काय कधी काय करायचं चपातीचं, कधी बोलते इतकं परत तितकं परत, कधी दाब चपाती दाबल्यावरती बोलते करपून गेली पापडासारखी गेली. पाहिजे काय तिलाच माहिती बघितलं. तर पूजारी खूप सारे रिक्वेस्ट केल्यानंतर मला मी तिला आवाजावा करायचं सोडून दिलं. मग अरे तुरे वरती आलो आणि मग नंतर फ्रेंडली राहिलो आम्ही खूप काही की वेळ, फ्रेंडशिप मध्ये राहिलो. आपण ते लव्ह स्टोरीचा ब्लॉग तर टाकलाच आहे, पाहिलं तर एकदा बघून घ्या. आता बनवून घेतो आम्ही हे जेवण वगैरे, माझं इथे लक्ष आहे म्हणून चपाती माझ्याकडून राहून जाते. मी काही थोडी हेल्प आउट करून घेतो पूजाला. झाले फ्रेंड्स चपाती भाजी वगैरे सगळं रेडी करून झालंय. आता पूजा जस्ट तिचं रिचार्ज संपलाय फोनचा तर ती रिचार्ज मारत बसली. मग अशी मी जसं म्हटलं की प्रेम टप्प्याटप्प्याने होतं, ह्याचा अर्थ असाच की शाळेमध्ये पण होतं होणाऱ्याला, ऑफिसमध्ये पण होतं, कॉलेजमध्ये पण होतं, आणि कुणाकुणाला होत नाही ते कधी कधी. आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून पण कधी कधी कुणाकुणाला ट्रॅव्हलिंगमध्ये पण होतं. होता माझा एक पण असा मित्र, म्हणजे एक माझ्या मित्राचा पण किस्सा होता की त्याला ट्रॅव्हलिंगमध्ये तो ह्या ट्रेनमध्ये, पोरगी त्या ट्रेनमध्ये, जाता जाताना एकमेकांना बघून त्यांचं प्रेम झालं होतं. तर असं होतं, प्रेम कुठेही होतं पण मायनर एजमध्ये
जमेल तितकं, म्हणजे मी तरी माझ्या पद्धतीने, म्हणजे मी तरी आत्ता तरी माझ्या एक्सपिरियन्सने बोलतो की नको, अभ्यास, कॉलेज, फ्रेंडशिप आणि बस फ्रेंडशिप आणि छानपैकी एन्जॉयमेंट. कारण की तेव्हा निर्णय घ्यायचे वय नसतात ना की आपण आयुष्य काढायचं हे करायचं. आत्ता असं वाटतं यार की त्या टाईमला असं असेल ना यार की घरचे विचार करत असेल, आमचा मुलगा आमची मुलगी कॉलेजला चालली आहे, अभ्यास करते, शिकण्यासाठी चालली आहे, आणि ते त्यांच्या कामात असतात. पण मुलं बाळ ऑफ कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जाऊन वेगळेच काहीतरी काम हे सगळे, म्हणजे हे सगळं का सगळेच असं करतात असं नाही, पण जे करतात ते एवढंच की घरच्यांचा विचार करून इम्पॉर्टन्स द्या त्यांना. आणि आम्ही तर चुकी केलीच आहे लव्ह मॅरेज करून, म्हणजे ह्याच्यासाठी चुकी कारण की ते घरच्यांचं मन दुखवलं गेलं आहे, तर त्यासाठी ते एक मनात तोपर्यंत राहणारच आहे खंत जोपर्यंत तिच्या घरचे व्यवस्थित बोलायला लागत नाहीत. आणि जर आम्हाला कोणी विचारतच असेल लव्ह मॅरेज करू का पळून मिळून जाऊ का, तर तेवढंच प्लीज घरच्यांची सहमती घ्या किंवा त्यांना पटवून द्या की हा पार्टनर व्यवस्थित आहे. नाही आहे तर का नाही आहे ते घरच्यांकडून तुम्ही समजून घ्या, ओके. बट घरच्यांचं मन दुखावू नका. हा पूजा लागत ते मनाला पळून जाऊन लग्न केलेलं लागतं मनाला, आई वडिलांचं मन दुखावलं, येस, सगळ्या गोष्टीला जाणीव होत राहते. आणि खास करून पूजा जेव्हा डिलिव्हरी करत होती बाळाची तेव्हा पूजा काय बोललेलीस? आई म्हणजे काय चिज्जय अशी. काय काय धडपड आहे, भागवा तरी बरी सांभाळते तुझ्यापेक्षा आता गोष्टी. निस्तीची धडपड ही जी सांडत असं सांडत नाही, सगळ्यांकडून सांडत, माझ्याकडून नाही सांडत. तू मग माणूस नाहीयेस, दाढी करून येतात. हा करायचे. कधीपर्यंत येशील संध्याकाळी? काल सारखंच. लवकरच येशील? मुव्हीला जाऊया. अरे पिक्चर बोलले होते, काय प्रॉब्लेम होतो रे तुला? चल ना, लागला एक दोन नवीन पिक्चर आपण बघून येऊया ना. काल राहून गेलं, ती झोपलेली ना दुपारी, आज लवकर मध्ये आज उठली की लवकर घेऊन जातो कुठेतरी फिरवून आणतो. कुठे घेऊन जाणार? बघतो मी, डायमंड गार्डनला विचार करत होतो चेंबूरचा, पण चेंबूरला जावं लागेल. आपल्याला कमेंट पण आली सेम डायमंड गार्डनची. डायमंड गार्डन गोरेगाव बसला घेऊन जा ना. कुठं? ग्रीन पार्क काहीतरी आहे, बघतो गुगल वरती काय ते. दादा तू पण ये हाफ डे घेऊन. ओ तर बोलले असते जर ते झोपले म्हणून दोघं असे शांतपणे बसून बोलू शकता. बाप ती जागी असते शांता, तर कधी इथे कधी तिथं मांडे होती, कधी माझ्या मांडे होती, कधी या डब्यामध्ये, कधी हा डब्बा पाडून. आजकाल तर डब्बा पाडून असं टायर सारखं पुढं पुढं पळवत नेते. खाऊचा डब्बा हे ह्याच्यासाठी झालंय फ्रेंड्स, कारण की आम्ही असं सारखं स्नॅक्स काहीतरी मागवत राहतो, तर ते हिथे तिथे हिथे तिथे ठेवण्यासाठी पेक्षा म्हणून फक्त हा जे असा डब्बा घेतलाय डीमार्ट मध्ये जाऊन, ह्याच्यापेक्षा आता अजून एक मोठा येणार आहे. कारण की मी एकसाथच खूप सारे व्हील्स नाही का, बालाजीचे व्हील्स आणि शेंगदाणे हे सगळे पॅकेट वगैरे, ते खूप सारे एक रीलच पूर्ण मी 10-20 पॅकेट घेऊन ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. ते ह्याच्यात बसणार नाही तेवढं म्हणून त्या डब्यात ठेवत जाणार आहे. रात्री तू मन करते ना पूजा काय ना काहीतरी खायचं? माझं आता नाही, मला आता झोपायचं मन करत रात्रीचं. रात्रीचं कधी पॅकेट फाडून खाते, कधी केक खातो आपण, कधी काय पण खातो, आता नाही करत मन आजकाल. हो पहिला आवडायचं ना, पण पहिल्याची गोष्ट वेगळी. कशी झोपणार ना तू, इथे साईडला फोन चालू असतो मग त्यामुळे पहिला थोडा उशीर होतो तुझा. काल पण असं अंतरून टाकलं तसं लगेच झोपली. पूजाच गेली आता कामाला, मी माझा चहा आटपून घेतो आणि थोडंफार घरातला आवरून घेतो, नंतरला आपण लगेच आज लवकर, कारण की दुपार जास्त झाली की भाव्या झोपून जाते, त्याच्या अगोदरच कुठंतरी भाव्याला फिरवून आणतो किंवा सगळी तयारी अगोदरच करतो, म्हणजे भाव्या झोपून उठली की त्यानंतर डायरेक्ट बाहेर जायला. बघू काय होतं दिवसभरात, की आधीच मध्येच दुसरा काहीतरी प्लॅन होतो आहे. तर प्रँकच्या व्हिडिओवरती बऱ्याच जणांनी छान छान कमेंट्स केल्यात, जाणून घ्यायला खरंच फार आवडलं फ्रेंड्स. त्यात कुणी कुणी कमेंट्स केल्यात भाव्याला लागलं वगैरे, नाही डोंट वरी, भाव्या ही सेफ, भाव्याचा थोडासा धक्का लागला म्हणून भाव्या नाही काय तिला लागलं,
भाग्या इज ऑल्सो गुड. त्याच्यानंतर पण ती व्यवस्थित होती, तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर ती पॉपकॉर्न वगैरे खात बसली होती, खेळत बिळत होती. एवढंच की आता तिला ती मम्मीला तिने घाबरतानी बघितलं तिच्या, म्हणून ती पण त्या पारीला घाबरायला लागली. नाही तर भाग्या अशी सहजासहजी नाही घाबरत. भाग्याला काही दिसलं ना की ती जाऊन त्याला मारायचा प्रयत्न करते. कधी समोर आता घडलं तर नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की व्लॉग थ्रू शेअर करेल की भाग्या कसं रिॲक्ट करते जेव्हा ती ॲक्च्युअलमध्ये काही कॉक्रोच किंवा मुंगळा किंवा असं काही बघते. तर ती मारायला पळते त्या गोष्टींना. भेटू लवकर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आज संध्याकाळच्या जस्ट एक गोष्ट क्लिअर करायची फ्रेंड्स, की प्रेम प्रेमाच्या ठिकाणी, फॅमिली फॅमिलीच्या ठिकाणी इम्पॉर्टन्स दोघांना पण आहे. एवढंच की आपण कोणाचं मन दुखवू नये, एवढंच आम्ही दोघं मगाशी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. प्लीज ऑफेंड नका होऊ या गोष्टीशी, ऑफेंड नका होऊ या गोष्टीची. ओके, ज्यांना पण प्रेम झालं आहे ते प्रेम असं म्हणजे ते ठीक आहे, बट तरी असं वाटतं की एकदा त्याच्यासाठी एक वय असलं पाहिजे. म्हणजे ते एका वयानंतर काही मोठे डिसिशन घ्यायला सर ठीक आहे. 21, 20, 19 या वयामध्ये कोणते निर्णय घेणे आयुष्याबद्दल ते लयच मोठा स्टेप आहे जो आपण खूप अगोदरच घेतो. ओके, तर एक लग्न पण करायचं तर ॲटलिस्ट एका पार्टनरसोबत 1-2 वर्ष तरी राहा. कारण की सिरियसली फ्रेंड्स, आपण कुणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये असणं आणि लग्न केल्यानंतर राहणं वेगळी बात आहे. लग्न केल्यावरती आपल्याला त्या व्यक्तीसोबत राहावं लागतं तेव्हा दोघांचाही बिहेवियर थोडा थोडा चेंज होतो. त्याच्या अगोदर तो व्यक्ती त्याच्या घरातून येत असतो सगळं काय करून, त्याचे कामं करायला त्याचे आई वडील घरातले सगळे असतात. पोरीचं पण सेम. पण लग्नानंतर आपल्या दोघांना पण एकमेकांसोबत राहायचं असतं. 24 तास आपण एकमेकांची कामं करतो, चिडचिड होते, हे होते, ते होते, तोवाला एक्सपिरियन्स वेगळा असतो. मग ते नको नको असं वाटतं काही लोकांना, काय काहींना ते झेलत नाही आणि मग नंतरला डिवोर्स आणि या सगळ्या त्या गोष्टी. बस एवढंच बोलू इच्छितो फ्रेंड्स की रिलेशनशिप 10 जरी केलं ना तरी ब्रेकअपला काही डॉक्युमेंटेशन नाही. पण लग्न 1 जरी केलं आणि 1 लग्न मोडलं तर लग्नानंतर ब्रेकअप नसतो, लग्नानंतर डिवोर्स असतो. असं काय नाही की डिवोर्स झाला म्हणजे लाईफ बरबाद, बट ते एक लागून राहतं डिवोर्स हे करून. बट तरी आजकाल जमाना इतका पुढं गेलाय की डिवोर्स झाला नॉर्मल, म्हणजे ते नॉर्मल आहे. आपल्या इंडियामध्ये तितकं घेतात सिरियसली, बाहेरगावी तितकं नाही. बाहेरगावी तर उठसूट डिवोर्स, उठसूट लग्न, त्यांना काहीच पडलेली नसते. इनफॅक्ट लग्नच ह्या गोष्टीसाठी चालू केलं गेलं होतं की पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. लग्न असं नव्हतं सात जन्माचं हे ते सगळं. हळूहळू गोष्टी समाजाच्या समोर आणल्या गेल्या. बट मॅरेज स्टार्ट ह्याच्यासाठीच केलं गेलं होतं की पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये यावं, कोणी कोणासोबतही मिळून मूलबाळ जन्माला घातलंय वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींना लाईनअप करण्यासाठी लग्न ही विधी चालू केली होती. तर त्याच्यानंतर मग हळूहळू येत गेलं की 7 जन्म एकच पार्टनर, मग हे मग ते मग असं मग तसं वगैरे 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 सगळं काय. सो प्लीज लग्नासाठी निर्णय घेत आहे तर तो होसो आवाजाने घ्या, तर तो एकदम मन जागेवर ठेवून घ्या. मला पाहिजे तोच पार्टनर नाही भेटत आहे, काही हरकत नाही आहे. त्याच्यापेक्षा बेटर, त्याच्यापेक्षा थोडा कमी बेटर किंवा जे काय आहे ते पार्टनर कसाही असो, आपला पार्टनर पार्टनर असो. म्हणून लग्न कुणासोबतही होत आहे. लग्न झाल्यानंतर पण तीच लाईफ असते. आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत पण आपल्या आवडीचा व्यक्ती नसेल तरी पण लाईफ तीच होते काही वेळानंतर. सो एवढंच की खुश राहा यार आणि डिमोटिवेट नका हो पार्टनरनं. पूजाचा फोन आला काय? हॅलो, संध्याकाळी पण काल म्हटलं करून घेऊया तर तू बघत बसलेली बिग बॉस हे ते सगळं चालू होतं. मग बरं ठीक आहे, आता फोन कशाला गेला? थोडंसं आमच्यामध्ये भांडण झालं बसल्या बसल्या, ते होत राहतं कधी पण काय पण. तर येस, थँक्स इतका वेळ दिल्याबद्दल. काही वाटलं असेल, चुकीचं बोललो असेल तर रिअली सॉरी. कमेंटमध्ये नक्की करून कळवा, जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. येस, कीप सपोर्टिंग फ्रेंड्स. तुमचा सपोर्ट फार जास्त प्रमाणात भेटतो आणि त्याला बघून खरंच फार मोटिवेटिंग वाटतं आहे. प्रँक्सचे किंवा कुठं आम्ही आता ट्रॅव्हलिंगचा पण विचार करतो आहे, सगळंच काही तुमच्यासोबत शेअर होतच राहील फ्रेंड्स. काळजी घ्या, बाय बाय. पॅकेट होता ते जस्ट काढून इथं असं ठेवला आतमध्ये, माझं खाऊन झालंय म्हणून असं थोडंसं धडपडायचा आवाज आला. तर मी पाठी बघायला लागलो, कुठं मी बोललो भाग्या तर दिसतच नाही अजिबात, कुठं गेली? तो इथं वळून बघतो तर भाग्या इथे येऊन उभा राहिली. असं घाबरलो मी, डचकायला झालं. घाबरलो ना बेटा, काय बर. खिडकी पाहिजे, टी व्ही लावायचं सकाळी सकाळी. हा, गुड मॉर्निंग बाबू, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग. आपण लय सारे कॉमेडी व्हिडिओ तर बघितले असेल, डॅडाज प्रिन्सेस, पापा की परी वगैरे, पण
ते आता समजून येते पापा की परी का बोलतात पोरींना डॅडाज प्रिन्सेस का बोलतात, कारण की आहेत खरंच. है ना, बाहेर जायचं ना बटुकात आपल्याला. बतुक, ए बतुक, ए बतुक, बाहेर जायचं ना, बाहेर जायचं ना फिरायला. तर उठलीचा भाव आहे, तर काहीतरी तिला भरवून घेतो पटपट आणि निघण्याच्या तयारीत करतो, कारण की आत्ता होता ते 10:15, तर हा व्लॉग 12:00 आत अपलोड होऊन झालेला असेल आणि तोपर्यंत आम्ही नंतरला मग अपलोड झाल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी फिरायला जाऊच आज काय पण करून. कुठं गेलो, काय काय केलं, काय खाल्लं, काय काय मस्ती केली, काय गेम खेळलो का, किंवा कसं ट्रॅव्हल केलं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी बघा आपला संध्याकाळचा व्लॉग फ्रेंड्स. थँक्यू, तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स, टेक केअर, बाय बाय फ्रेंड्स. इतका व्लॉग दिला वेळ बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद.